म्हणजे गुडघेदुखीचं प्रमुख कारण आहे की वयानुसार गादी झिजणे आणि दोन हाडं घासणे. यामध्ये जर एकच कप्पा जर पूर्णपणे खराब झालेला असेल तर युनि कंपार्टमेंट नी रिप्लेसमेंट, ज्याला आपण UK असं म्हणतो, जे दोन गुडघ्यांच्या मध्ये असलेली कार्टिलेज आणि कुरची आहे ही एकदा खराब झाल्यानंतर कोणत्याही गोळी औषधाने परत तयार होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी नैसर्गिक सुलभता आणि सहजता असते जी हालचालीमध्ये, ती अचीव करण्यामध्ये या रोबोटिक शस्त्रक्रियेचा खूप फायदा होतो. नमस्कार, मी दीपेश सुराणा, डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनुप पाचंगे, अस्थिरोग व सांधेरोपण तज्ज्ञ, आणि डॉक्टर श्रीकृष्ण जोशी. यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर, आपल्याला मला काही प्रश्न विचारायचे आहेत की गुडघ्यांच्या आजाराचं स्वरूप काय आणि ते टाळता येतात का? उतार वयामध्ये वयानुसार होणारी गुडघ्यांची झीज, ज्याला आपण ऑस्टिओआर्थ्रायटिस म्हणतो, त्याचप्रमाणे संधिवात, आमवात, ज्याला आपण रुमॅटोइड आर्थ्रायटिस म्हणतो, हे गुडघेदुखीचे प्रमुख कारणं आहेत. तर गुडघ्यांची झीज होते म्हणजे नक्की काय होतं? तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला गुडघ्याचं नॉर्मल स्ट्रक्चर काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. तर मांडीचं खालचं हाड आणि नडगीचं वरचं हाड याच्यावरती एक गुळगुळीत भाग असतो, ज्याला आपण कार्टिलेज किंवा कुरच्या असं म्हणतो, आणि दोन हाडांच्या मध्ये गादी किंवा मेनिस्कस असा हा प्रकार असतो. तर वयानुसार गुडघ्यांची झीज होते म्हणजे ही जी गादी असते ती ॲक्च्युली झिजते, आणि जेव्हा दोन हाडं एकमेकांना घासायला लागतात तेव्हा ते गुडघेदुखीचा आजार सुरू होतो. आणि हे नक्कीच टाळता येण्यासारखं आहे. गुडघ्यांच्या आजाराचं नेमकं स्वरूप काय आहे आणि या आजारावर काय उपचार केले जातात? तर जर हे कुरच्यांची जर थोड्याफार प्रमाणात झीज झालेली असेल, म्हणजे माइल्ड टू मॉडरेट ऑस्टिओआर्थ्रायटिस जर असेल, तर ते आपण व्यायाम किंवा फिजिओथेरपी, मेडिसिन्स या गोष्टी करून ते आजार टाळता येतो किंवा तो बराही होतो. पण जर कुरच्या ह्या खूप जास्त झिजलेल्या असतील, त्यामध्ये जर एकच कप्पा जर पूर्णपणे खराब झालेला असेल, तर युनि कंपार्टमेंट नी रिप्लेसमेंट, ज्याला आपण UK असं म्हणतो, आणि दोन्ही जर कप्पे खराब झाले असतील तर टोटल नी रिप्लेसमेंट, म्हणजे पूर्ण सांधेरोपण शस्त्रक्रिया, असे त्याच्यावर उपचाराचे पर्याय असतात. तर ते पेशंटनुसार ट्रीटमेंट उपचार पद्धती ही ठरवली जाते. सांधेरोपण शस्त्रक्रिया म्हणजे काय आणि त्याच्यावर कशा पद्धतीने आपण उपचार करतो? तर सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये जो हा गुळगुळीत भाग, ज्याला आपण कार्टिलेज किंवा कुरच्या म्हणतो, तो पूर्णपणे खराब होतो. तर त्यामध्ये आपण हे मेटलची कॅप टाकतो, म्हणजे आपण फक्त कुरच्या बदलतो. तर ह्या आपण कोबाल्ट क्रोमियम किंवा ऑक्झिनियम नावाचा सांधा असतो, तो आपण यूज करू शकतो. आणि दोन गुडघ्यांच्यामध्ये ही नवीन गादी टाकली जाते. तर त्यामुळे होतं काय, तर दोन हाडं एकमेकांना घासायचे बंद होतात. हां, आणि जे गुडघेदुखीचं प्रमुख कारण आहे की वयानुसार गादी झिजणे आणि दोन हाडं घासणे, ते कारणच आपण जर काढून टाकलं तर दुखणं होण्याचं कारणच राहत नाही. आणि अशा तऱ्हेने पेशंट यशस्वीरित्या चालू शकतात, फिरू शकतात. डॉक्टर श्रीकृष्ण जोशी सर, आपल्याला काही मला प्रश्न विचारायचे की लोकमान्य हॉस्पिटल म्हणजे रोबोटिकचे उपचार हे एक समीकरण तयार झालं आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? 2016 पहिल्यांदा डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांनी अमेरिकेबाहेर नॅव्हियो रोबोटिक सिस्टीम हे भारतामध्ये लॉन्च केली आणि पहिली रोबोटिक नी रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया ही भारतामध्ये यशस्वी केली. त्यानंतर आज मितीपर्यंत जवळपास 7,000 अधिक रोबोटिकच्या साह्याने नी रिप्लेसमेंट डॉक्टर वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये यशस्वी करण्यात आल्या. त्यामुळंच रोबोटिक नी रिप्लेसमेंट म्हणजे लोकमान्य हॉस्पिटल हे आता समीकरण झालेलं आहे. त्याचबरोबर नी रिप्लेसमेंटमध्ये टप्प्याटप्प्याने बदल होत गेले. 1980 ज्या नी रिप्लेसमेंट सर्जरी व्हायच्या किंवा 2000 सुरुवातीच्या काळामध्ये ज्या शस्त्रक्रिया व्हायच्या, त्यामध्ये कन्व्हेन्शनल मेथड म्हणजे पारंपरिक पद्धतीने शस्त्रक्रिया होत होत्या. परंतु वैज्ञानिक प्रगतीमुळे कॉम्प्युटर, नॅव्हिगेशन या सिस्टीमचा शस्त्रक्रियेमध्ये सहभाग होऊ लागला आणि 2010 डॉक्टर नरेंद्र वैद्यांनी पहिली कॉम्प्युटर असिस्टेड नॅव्हिगेशन सर्जरी ही भारतामध्ये लॉन्च केली. मग त्यामध्ये कॉम्प्युटरच्या साह्याने गुडघ्याची असलेली मेजरमेंट घेतली जायची आणि शस्त्रक्रियेमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आणि मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 2016 लोकमान्य हॉस्पिटलमध्ये रोबोटिक या शस्त्रक्रिया सुरू झाल्या. आता देशामधले जे जगामध्ये ज्या वेगवेगळ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आहेत, मग नॅव्हिओची सिस्टीम असेल किंवा कोरी असेल किंवा रोजा, या ज्या जगातल्या अद्ययावत तंत्रप्रणाली आहेत त्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये तिन्ही तंत्रप्रणाली ह्या अवेलेबल आहेत. त्यामुळंच लोकमान्य हॉस्पिटल म्हणजे रोबोटिक सर्जरी हे समीकरण आता झालं आहे. आता रोबोटिक सर्जरीचं नेमकी वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येतील? डॉक्टरांनी एक अनुप पाचंगे सरांनी सांगितलं की सांधेरोपण शस्त्रक्रिया म्हणजे काय असतं. मुळात काय, गुडघ्यामध्ये हा जो कार्टिलेजचा भाग आहे, म्हणजे दोन गुडघ्यांच्या मध्ये असलेली कार्टिलेज आणि कुरची आहे, ही एकदा खराब झाल्यानंतर कोणत्याही गोळी औषधाने परत तयार होऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला सांधेरोपण शस्त्रक्रिया कराव्या लागतात. तर या शस्त्रक्रियेमध्ये पारंपरिक पद्धतीने जेव्हा शस्त्रक्रिया करत होते, अर्थात ते तंत्रज्ञान काही चुकीचं तंत्रज्ञान आहे असं नाही, त्याही शस्त्रक्रिया यशस्वी होतात, पण शस्त्रक्रियेमध्ये अजून अचूकता यावी, शस्त्रक्रियेमध्ये रिझल्ट्स चांगल्या पद्धतीने यावेत, त्यामुळे तंत्रज्ञानामध्ये बदल होत गेले. 3 T's आपण म्हणतो, टूल, टेक्निक आणि टेक्नॉलॉजी, याच्या साह्याने या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यामध्ये जगभरामध्ये जे बदल झाले त्यामध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया आल्या. पूर्वी जेव्हा शस्त्रक्रिया व्हायच्या तेव्हा आपल्याला बोन कट करावे लागायचे, त्यामध्ये रॉड ठेवावं लागायचं आणि मग आपल्याला इम्प्लांट ह्या स्टॅबिलिटी त्यामध्ये अचीव करता यायची. आता तसं केलं जात नाही. रोबोटिकच्या साह्याने गुडघ्याची रिअल टाईम 3D इमेज कॉम्प्युटरवर तयार केली जाते. खराब झालेला कार्टिलेजचा पार्ट मॅपिंग केला जातो. इंट्रॉप म्हणजे सर्जरीच्याच वेळेस या शस्त्रक्रियेचं सर्व प्लॅनिंग केलं जातं. गुडघ्याची मेजरमेंट ॲक्युरेट झाल्यामुळे सर्जरीतल्या प्लॅनिंगनुसार शस्त्रक्रिया एक्झिक्युशन करण्यासाठी रोबोटिक आर्मची मदत होते आणि मग रोबोटिक आर्मच्या साह्याने जेवढा मॅपिंग केलेला पार्ट आहे तेवढाच कार्टिलेजचा पार्ट हा शिल्पकार जसा मूर्तीतला नको असलेला भाग काढतो, त्या पद्धतीने डॉक्टर बरिंग करून तो भाग काढतात. गुडघ्याला शेप देऊन त्या ठिकाणी कोबाल्ट क्रोमियमचा इम्प्लांट हा बसवला जातो आणि खाली ही हाय डेन्सिटी पॉलिइथिलिनची बेस प्लेट ही लावली जाते. यालाच रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणतात. आपण त्यामागची वैशिष्ट्य विचारली तर या वैशिष्ट्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य यामुळे अचूकता, म्हणजे नी अलाइनमेंट येणं हे फार महत्त्वाचं असतं. आपण जसं गाडीमध्ये व्हील बॅलन्सिंग करतो त्यामुळे इंजिनावर ताण येत नाही, त्याच पद्धतीने यामध्ये नी अलाइनमेंट आणि सॉफ्ट टिश्यू बॅलन्सिंग हे 100% अचीव केलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की यामध्ये हे जी लिगामेंट्स असतात बाजूची, ती रिलीज करण्यासाठी किंवा त्यामध्ये त्याचे कटिंग्स असतात त्याचा भाग कमी होतो, त्यामुळे सॉफ्ट टिश्यू रिलीजिंगचा जो भाग आहे तो कमी होतो, त्यामुळे नॅचरल स्ट्रक्चर प्रिझर्व केली जातात. तिसरा महत्त्वाचा भाग आहे, याच्यामध्ये रिकव्हरी फार फास्ट होते, त्यामुळे पेशंट दुसऱ्याच दिवशी चालायला लागतो, तिसऱ्या दिवशी जिने चढणं उतरण्याचं ट्रेनिंग दिलं जातं, चौथ्या दिवशी कमोडचं ट्रेनिंग देऊन रुग्ण घरीसुद्धा जातो, त्यामुळं रिकव्हरी फास्ट होते, ब्लड लॉस मिनिमम होतो, शस्त्रक्रियेमध्ये प्रिसिजन खूप चांगल्या पद्धतीने येतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी नैसर्गिक सुलभता आणि सहजता असते जी हालचालीमध्ये, ती अचीव करण्यामध्ये या रोबोटिक शस्त्रक्रियेचा खूप फायदा होतो. लोकमान्य हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्यांसाठी काही योजना आहेत का? आपण फार महत्त्वाचा प्रश्न विचारला. आम्ही लोकमान्य हॉस्पिटलच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम नेहमीच करत असतो. त्यामध्ये लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी हे पुण्यातलं या अद्ययावत रोबोटिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असं हॉस्पिटल आपण सेनापती बापट रोड गोखले नगर या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि या ठिकाणी आमची जवळपास 16 ऑर्थोपेडिक्स तज्ज्ञांची टीम तिथे कार्यरत आहे. तर हे सर्व तज्ज्ञ मंडळी, मग त्यामध्ये लोकमान्यच्या वेगवेगळ्या ऑर्थोपेडिक्समधल्या ज्या सुपर स्पेशालिटी आहेत, स्पाईन असेल, जॉईंट आणि रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीज असतील किंवा ऑर्थोस्कोपिक सर्जरी असतील किंवा अँकल आणि फूटच्या सर्जरीज असतील, अशा सर्व सुपर स्पेशालिटीच्या OPD आम्ही संडे स्पेशल ऑर्थो चेकअप या सदराखाली करतो. दर रविवारी सकाळी 10 ते 12 या वेळात आम्ही 50% सवलतीच्या दरामध्ये जी OPD फीस असते त्यामध्ये ह्या OPD कंडक्ट करतो आणि रुग्णांना जी काही शस्त्रक्रियेची पॅकेजेस असतात तीही अत्यंत सवलतीच्या दरात, माफक दरात दिली जातात. त्यामुळे संडस स्पेशल ऑर्थो चेकअप हा लोकमान्याचा अभिनव उपक्रम आम्ही लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी गोखले नगर सेनापती बापट रोडच्या शाखेमध्ये सुरू केलेला आहे. आत्ताच आपण डॉक्टर अनुप पाचंगे, अस्थिरोग व सांधेरोपण तज्ज्ञ, आणि डॉक्टर श्रीकृष्ण जोशी यांच्याशी संवाद साधला.
त्यांनी आपल्याला गुडघ्यांचे आजाराचे स्वरूप काय, त्यानंतर त्यावर काय उपाययोजना केल्या जातात, कशा पद्धतीने आजार बरा होतो, सांधेरोपण शस्त्रक्रिया म्हणजे काय, याविषयी विस्तारण माहिती दिली. मी फक्त एक जाता जाता सांगेन की ज्यांना कोणाला गुडघ्याचे त्रास असतील किंवा अस्थिमधले कोणतेही विकार असतील तर त्यांनी लोकमान्य हॉस्पिटलमध्ये 9595844844 या क्रमांकावर जर संपर्क साधला तर त्यांना अपॉइंटमेंट घेणं सोपं होईल आणि संडे ऑर्थो चेकअपमध्ये सहभाग घेता येईल. धन्यवाद डॉक्टर, आपण डिजिटल प्रभातसोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.